आत्मयाचा भाऊ जिही जियावया केला ठाऊ एकमी वासुनी वाऊ येर मानिले जिही। म्हणून माझ्या आत्मस्वरूपाचे अस्तित्व हीच ज्यांनी आपल्या जीवितासा आसरा केलेला आहे आणि एकट्या माझ्याशिवाय ज्यांनी दुसऱ्या कशावरही श्रद्धा ठेवलेली नाही। तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाची सुभटा मग मिच होऊनी दिवटा पुढा पुढा चाली। अर्जुना अशा त्या श्रेष्ठ तत्वज्ञान करता दिवसास कापुराची मशाल पेटवून मी स्वतः मशालजी होऊन त्यांच्या पुढे पुढे चालत असतो। अज्ञानाची राती माझी तमाची मिळणी दाटती ते नाशुनी घाली परवती तया करी नित्योदयू। अज्ञानाच्या रात्रीचा जो दाट अंधकार भिनलेला असतो त्याचा निराश करून मी त्यांच्यासाठी अक्षय अशा प्रकाशाचा उदय करतो। ऐसे प्रेमळाचे नी प्रियोत्तमे बोलिले जेथ पुरुषोत्तमे तेथ अर्जुन मनोधर्मे निवालो म्हणतसे। प्रेमळ भक्तांचे प्रेम निधान असे जे भगवान श्रीकृष्ण ते जेव्हा अर्जुनाला असे बोलले तेव्हा अर्जुन म्हणाला मी अगदी मनोभावाने तृप्त होऊन गेलेलो आहे। हा हो जी अवधारा भला केरू फेडला संसारा जहालो जननी जठरा जोहरा वेगळा प्रभू। हे प्रभू ऐकावे माझा संसार रूपी केर तुम्ही साप झाडून टाकलेला आहे। मी आता जन्म मरणाच्या आगीपासून मुक्त झालेलो आहे। जी जन्मले पण आपुले हे आजी मी आडोळा देखिले जीवित हाता चढले आवडतसे। देवा माझ्या जन्माचं खरखुरं मर्म आज मला समजलं आणि माझ्या जीवितांचं व्याज सार्थक झालेलं आहे असं मला वाटतंय। आजी आयुष्या उजवन झाली माझी या दैवा दशा उदयली जे वाक्य कृपा लाधली दैवे करुणी मुखी। प्रभू आज माझे आयुष्य कृतकार्य झालेलं आहे कृतार्थ झाले। आज माझे सुदैव उघडलं कारण परमेश्वराची प्रसादवाणी आज माझ्या कानी आलेली आहे। आता येणे वचन तेजाकारी फिटली यातील बाहेरील अंधारी म्हणून देख तसे साचोकारे स्वरूप तुझे। आणि या तुझ्या वाणीच्या प्रकाशानं माझे आतील आणि बाहेरील सर्व भ्रमपटल दूर निघून गेलेला आहे आणि म्हणून तुमच्या स्वरूपाचे खरेखुरे दर्शन मला आज घडत आहे। अर्जुन वाचो परम ब्रह्म परम धाम पवित्रम परमं भवान पुरुषम शाश्वतम दिव्यम आदि देवम अजम विभुम। अर्जुन म्हणाला श्रीकृष्णा तू परब्रह्म श्रेष्ठ स्थान व परम पवित्र अशी वस्तू आहेस। तुला अविनाशी दिव्य पुरुष देवादिदेव जन्मरहित आणि व्यापक असे सांगतात। तरी होशी गा तू परब्रह्म जे या महाभूता विसवते धाम पवित्र तू परम जगन्नाथ। अर्जुन म्हणतो तू परब्रह्म आहेस विश्वाच्या विसाव्याचे स्थान आहेस हे जगन्नाथा तुम्ही परम पवित्र आहात। तू परम दैवत तिही देवा तू पुरुष जी पंचविसावा दिव्य तू प्रकृती भावा पहिली करील। अरे ब्रह्म विष्णू महिषाचे तुम्हीच दैवत आहात। सांख्ययोगामध्ये सांगितलेलं जी पंचवीस तत्व आहेत त्यात पंचवीसावं तत्व जो पुरुष असला जो पुराण पुरुष ते तुम्हीच आहात आणि तुम्ही मायेच्या टप्प्या पलीकडचे आहात म्हणजे प्रकृती पलीकडचा पुरुष असा तू आहेस। अनादि सिद्ध तू स्वामी जो नाकळी जशी जन्मधर्मी तो तू हे आम्ही जाणितले आता। तुम्ही अनादि सिद्ध आहात
स्वयंसिद्ध विश्वाचा स्वामी ज्यांना जन्म बंध कधीही असत नाही तोही आपणच आहात हे आता मला कळून चुकलेलं आहे। तू या कालत्रयासी सूत्री, तू जीवकळेची अधिष्ठात्री, तू ब्रह्मकटाहधात्री, हे कळले पुढे। भूत, वर्तमान आणि भविष्य या तिन्ही काळांची तुम्हीच सूत्रधार आहात। या जीवात्म्याची अधिपती तुम्हीच आणि तुम्हीच या ब्रह्मांडाचे पालक आता हे स्पष्टपणे मला कळून चुकले। आहुस्वामृषया सर्वे हे वर्षी नारद स्वतः अशितो देवलो व्यास सोयम चैव ब्रविष्यमि। प्राचीन ऋषी देवर्षी नारद असित देवल आणि व्यास हे म्हणतात आणि तू स्वतःही मला तेच सांगत आहेस। पै आणि कही के परी प्रतीतीची तशी थोरी, जे मागे ऐशेची ऋषीश्वरी सांगितले तू ते। या ज्ञानाचा पडताळा मला आणखीन एका रीतीने पडतोय, कारण मागे श्रेष्ठ ऋषीजनांनीही तुझे असेच वर्णन केलेले आहे। परीतया सांगितले याचे साचपण, हे आता माझे देख तसे अंतकरण, जे कृपा केली आपण म्हणून देवा। परंतु त्यांनी जे वर्णन करून सांगितलेलं होतं त्याच्या सत्यत्वाची प्रचिती आता माझ्या अंतकरणामध्ये येत आहे आणि हे सर्व देवा तुमच्या प्रसादाचेच फळ आहे। हे रवी नारदू अखंड जवळ आई, तू ही ऐशेची वचनी गायी, परी अर्थ न बुजोनी ठाये गीत सुखची ऐकू। नाहीतर नारद नेहमी आमच्याजवळ येऊन अशा प्रकारचं गीत गात होता, परंतु त्याचा अर्थ न समजल्यामुळे आम्ही फक्त त्यांच्या गायी सुखाचीच गोडी घेत होतो। हा गांधळी यांच्या गावी आपण पी प्रकटली रवी, तरी तीही ओत पलीची घ्यावी वाचूनी प्रकाश कायचा। अहो, ज्याप्रमाणे आंधळ्याच्या गावी सूर्य आला तर त्या आंधळ्याने त्याच्या किरणाची नुसती तिरीपच उपभोगायची, म्हणजे उष्णताच उपभोगायची, त्यांना प्रकाशाचा अनुभव कसा काय येणार। देवी देवर्षी अध्यात्म गाता, आहात रागांगेशी जी मधुरता, तेची फावे रचिता न लगेची काही। तेव्हा नारदानी अध्यात्मविषयक जी गाणी गायली त्याच्यामधील रागरागिणीच्या द्वारे वरवर जी गोडी निर्माण व्हायची तीच आमच्या चित्तामध्ये रुचत असे, परंतु दुसरं काही कळत नव्हतं, म्हणजे अध्यात्म कळत नव्हतं, आमचं लक्ष फक्त रागावरच होतं आणि त्या गाण्यावरच होतं। वै अशिता देवलाचिनी मुखी, मी वंगधा तुती ऐके, परितय बुद्धी विषय विखे घारिली होती। अशित आणि देवल या ऋषींच्या तोंडूनही तुझे हे स्वरूप वर्णन आम्ही पूर्वी ऐकलेलं होतं, परंतु आमची मनोवृत्ती विषय वासनेनं घेरलेली होती। विषय विषाचा पडी पाडू, गोड परमार्थू लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला। अरे, या विषयाचा जोर इतका बलिष्ठ आहे की गोड अध्यात्म सुद्धा तो कडू लागतो आणि कडू विषयही गोड वाटू लागतो। आणि हे आणि कांचे काय सांगावे, राऊळा आपणची येऊने व्यासदेवी, तुझे स्वरूपा घवे सर्वदा सांगिजे। इतरांत कशाला सांगू, प्रत्यक्ष व्यास महर्षी हेही आमच्या घरी येऊन नेहमी तुझ्या स्वरूपाचे यथास्थित वर्णन करीत होते। परी तू अंधारी चिंतामणी देखिला, जेवी नवे या बुद्धी उपेक्षिला, पाठी दिनोदयी ओळखिला होय म्हणून। परंतु ज्याप्रमाणे अंधारामध्ये एखादा चिंतामणी हातात सापडावा पण हा चिंतामणी नव्हे म्हणून फेकून द्यावा आणि मग दिवस उगवल्यानंतर त्या प्रकाशात त्याचे स्वरूप ओळखून हा चिंतामणीच आहे असं समजावं। तैसी व्यासाधिकांची बोलणी, या मजपाशी चिद्रत्नांची या खाणी, परी उपेक्षल्या जात होती या तरणी तुझविन कृष्णा। त्या व्यासाधिकांच्या वाणी ज्ञानरत्नांच्या केवळ खाणीच होत्या, परंतु हे कृष्णा तुम्ही सूर्यासारखे आहात, तुमचा प्रकाश नसल्यामुळे त्या असून नसल्यासारख्याच झाल्या होत्या। सर्व मी तत्रतम मन्ने यन्माम वदशी केशव, न हि ते भगवत व्यक्तिम विदुर देवानुदानवहा। हे केशवा, तुझे सांगतोस ते मी सत्य मानतो। हे भगवंता, देवांना आणि दानवांना
तुझे मूळ कळलेले नाही। हे आता वाक्य सूर्य कर तुझे फाकले आणि ऋषी मार्ग होते जे कथिले तयाघवयाचे फिटले अनोळखपणे। आता तुझे हे वाक्य रूपी किरण पसरल्यामुळे पूर्वी ज्या ऋषींनी सांगितलेलं होतं त्या मार्गाची ओळख आता पटू लागलेली आहे। जी ज्ञानाचे विजत यांचे बोलू माझी हृदय भूमिकी पडली सखोल वरी कृपेची झाली ओल म्हणून संवाद फळेशी उठिली। अर्जुन म्हणतो देवा त्यांची वचने म्हणजे ज्ञानाचे बीज होते ते माझ्या हृदयरूपी भूमीमध्ये खोल पडलेले होते आणि आता त्यावर आपल्या प्रसादाचा ओलावा झाल्यामुळे ते रुजून त्याला एक वाक्यता रूपी फळ आलेलं आहे। अहो नारदादिका संता त्यांची या उक्ती रूप सरिता मी महोदधी झालो अनंता संवाद सुखाचा। अहो नारदादी जी संत मंडळी होती आणि त्यांची वचनोक्ती ही या नद्यासारख्या होत्या पण त्यांच्याचद्वारे मी आज एक वाक्यतेच्या सुखाचा अपरंपरा सागरच झालेला आहे। प्रभू आघविनी येणे जन्मे जे पुण्य केली मी या उत्तमे तयांची न ठकतीची अंगी कामे सद्गुरु तुवा। हे प्रभू या जन्मामध्ये मी जी काही उत्तम पुण्य संपादन केलेले असतील त्यांच्या अंगी हे सद्गुरु तुम्ही जे द्याल ते देण्याचे मुळीच सामर्थ्य नाही। म्हणजे मी आजपर्यंत जे पुण्य जोडलं त्याचं सुद्धा हे सामर्थ्य नाही, ही केवळ तुमचीच कृपा आहे। हे रवी वडील वडिलांचे नी मुखे मी सदा तुते कानी ऐके परी कृपा न किजेची तुवा एके तेनवेची काही। नाहीतर वाद वडिलांच्या तोंडून तुमचा महिमा मी किती वेळा तरी ऐकलेला होता परंतु तुमची एकट्याची कृपा जोपर्यंत झाली नव्हती तोपर्यंत मला काहीच कळत नव्हती किंवा व्यवस्थित समजत नव्हती। म्हणून भाग्य जयी सानुकूळ झाली या केली उद्यम सदा सफळ तैसे श्रुताधीन सकळ गुरुकृपा साच। ज्याप्रमाणे भाग्य जर अनुकूल असेल त्यावेळी जो जो उद्योग करावा तो सफळ होतो त्याप्रमाणे ऐकलेले आणि वाचलेले ज्ञान गुरुकृपेनेच फळाला येते। जी बन करू झाडे शिंपी जीवे साठी पाडून जन्मे काढी आटी परी फळेशी तैची भेटी जे वसंतू पावे। माळी जीवापार श्रम करून जन्मभर झाडाला पाणी शिंपत राहतो पण जेव्हा वसंत काळ येतो तेव्हाच फळ हाताला लागते त्या झाडाला फळ निर्माण होतात। अहो विषया जई ओहट पडे तई मधुर ते मधुर आवडे पै रसायने तई गोडे आरोग्य देही। जेव्हा विषम जोर नाहीसा होतो तेव्हाच तोंडाला गोडी अनुभवायला येते, जेव्हा रोग नाहीसा होतो तेव्हाच रसायनाची गोडपण मनाला पटू लागते किंवा समजू लागते। का इंद्रिय वाचा प्राण या जालियांची तैची सार्थकपण जय चैतन्य येऊन आपण संचरी माझी। इंद्रिय वाचा आणि प्राण यांच्या जन्माचे सार्थक केव्हा होते तर जेव्हा त्यांच्यामध्ये चैतन्याचा संचार होतो तेव्हाच। चैतन्य नसेल तर या सर्वांना काय उपयोग। तैसे शब्द जात आलोडिली अथवा योगादिक जी अभ्यासिली ते तैची म्हणोई आपुले जैसा अनुकूल श्री गुरु। तसेच जे वाङ्मय आपण यथेच धुंडाळलेला आहे किंवा जो योगादिकांचा अभ्यास केलेला असेल ते सर्व खरोखर आपल्याला कधी फलद्रूप होते तर जेव्हा श्री गुरुराज कृपा करतील त्याच वेळेला ते फळास येते। ऐशी जाली प्रतीतीची माझे अर्जुन निशियाची नाच तुशी भोजे देवीची म्हणे देवा तुझे वाक्य मज मानले। अशा प्रकारे आत्मानुभवाने रंगलेला अर्जुन निशंक होऊन बावल्यासारखा नाचू लागला आणि एकसारखा म्हणू लागला की देवा तुमचे वचन माझ्या मनाला पूर्णपणे पटलेले आहे। तरी सात चिशे हे कैवल्यपती मज त्रिशुद्धी आली प्रतिती जे तू देवदानवांची मती जोगा नवसी। हे प्रब्रह्मस्वरूप भगवान श्रीकृष्णा माझी आता पुरेपूर खात्री झालेली आहे की देवदानवांच्या बुद्धीला सुद्धा तुझे खरे स्वरूप आकळता येणार नाही किंवा कळणार नाही। तुझे वाक्य व्यक्ती न येता देवा जू आपुलिया जाणे जाणेवा
तो कही जिनो ये मदभावा भरवशनी आली। तुमचे बोध वचन जोपर्यंत प्रकट होत नाही, तुमच्या वचनाचा जोपर्यंत लाभ होत नाही, तोपर्यंत आपल्या बुद्धीच्या बळावर ज्ञानाला गाठू पाहिल त्याची निराशाच होईल, ही आता माझ्या चांगलेच प्रत्यास आलेले आहे। सोयमेवात्मनात्मनम व्यत्थम तुम पुरुषोत्तम भूत भावन भूतेषु देव देवो जगत्पते। हे भूत भावन भूतेशा देवाधिदेवा जगत्पते, हे पुरुषोत्तमा तू स्वतःच आपण आपल्याला जाणतोस। येथ आपले वाढपण जैसे आपण जी जाणे जी आकाशे, आम्ही येतुली घनवट ऐसे पृथ्वीची जाणे। तसे आकाशाचे वाढीवपण विस्तृतपण आकाशालाच माहीत असतो, किंवा पृथ्वीच्या घट्टपणाचे माप पृथ्वीलाच करता येतो। तैसा आपुली ये सर्व शक्ती तूज तुची जानशी लक्ष्मीपती, येर वेदाधिकमती मिरवती वाया। हे लक्ष्मीनाथा, आपल्या स्वतःच्या अपार शक्तीचं सर्व परीनं आकलन करणे केवळ तुम्हालाच शक्य आहे। इतर जे वेद वगैरे जे काही आहेत त्यांची बुद्धी या विषयामध्ये अगदीच कोती आहे, ते उगीचच प्रौढी मिरवत राहतात। हा गा मनाती मागा सांडावी, पवनाती वावी मवावी, हा आधी शून्य तरोणी जावे केवते बाही। अरे मनाला यगामध्ये मागे टाकावं किंवा वाऱ्याला कवेमध्ये पकडून ठेवावं, आणि आधी शून्य आहे त्याच्या पलीकडं पल्ला मारावा, या तऱ्हेचं सामर्थ्य कोणाच्या हातात आहे। पैसे ही तुझे जानने आहे म्हणून को नाही ठाऊके नोहे, आता तुझे ज्ञान होये तुझची जोगी। त्याचप्रमाणे हे जे तुझे पूर्ण ज्ञान ते कोणालाही साध्य नाही, तेव्हा तुझ्याविषयीचे ज्ञान पूर्णपणे करून घेणे हे काम केवळ तुलाच साधण्यासारखे आहे, तुलाच शक्य होणार आहे। जी आपण याते तुझी जानसी, आणि काते सांगावयाही समर्थ होशी, तरी आता एक वेळ घाम पुसी आरतीची ये निडळीचा। तुम्हीच आपण स्वतःला जाणू शकता, आणि ती जाणीव इतरांनाही बोधाने करून देऊ शकता, म्हणून या ज्ञानाची जी हुरहुर मला लागली आहे तिचे पांग तुम्ही एकदा फेडाच। हे ऐकले की भूत भावना त्रिभुवन गज पंचानना, सकळ देव देवता अर्चना जगन्नायका। देवा तुम्ही भूतमात्राचे अधिकारण आहात, विश्व ब्रह्मरूपी हत्तीला नष्ट करणारे तुम्ही सिंह आहात, सर्व देव आणि देवता तुमचीच आराधना करतात, तुम्ही सर्व सृष्टीचे चालक आणि पालक आहात। जरी थोरी तुझी पाहत आहो तरी पाशी उभी ठाकावयाही योग्य नो, या स्वच्छता जरी विनवू बिहू तरी या नो पायू नाही। तुमचे हे असे एवढं मोठेपण लक्षात घेतल्यानंतर तुमच्या जवळ उभा राहण्याची आमची योग्यता नाही, पण या विचाराच्या संकोचाने जर आत्मज्ञान बोधाविषयी तुमच्या जवळ विनंती करायला जर आम्ही झालो तर मग ती प्राप्ती घेण्याला आम्हाला दुसरी साधनच उरणार नाही। भरली समुद्र सरिताच हुकडे, परी ते बापी आशी कोरडे, का जई मेघोनी थेंबुटा पडे तई पाणी की तया। अरे सागर नद्या जिकडे तिकडे तुडुंब भरलेले आहेत, पण चातकाच्या दृष्टीने ते सर्व जलाशय केवळ कोरडेच ठणठणीत ठरतात, कारण जे मेघातून पडेल तेच पाणी त्याला लाभायचे असते। म्हणजे चातक हा मेघातून पडणारे थेंबच पितो, समुद्रातलं नद्यातलं आणि कुठल्या जलाशयातलं पाणी तो पित नाही, म्हणून त्याला ते आसून नसल्यासारखं आहे। तैसे श्रीगुरु सर्वत्र आथी, परी कृष्णा मी तुझी गती, हे असो मज प्रती विभूती सांगी। त्याप्रमाणे हे प्रभो, श्रीगुरु जिकडे तिकडे आहेत, पण हे कृष्णदेवा तुमच्याशिवाय आम्हाला दुसरा आधार नाही, माझं हे दुर्बळ पुराण आता थांबवतो, आता तुम्ही आपल्या विभूती मला कथन करा। वक्तुर महर्ष हे शेनू दिव्यायात्मविभूतयः, याभिर्विभूती भीर लोकान हिमस्तम व्याप्यो तिष्ठसी। ज्या विभूतीनी तू या जगामध्ये भरून राहिलेला आहेस त्या सर्व दिव्य विभूती तूच मला सांग। जी तुझी आविभूती आघविया
परिव्यापित या शक्ती दिव्या जिया तिया आपुलिया दावाविया आपण मजू। ज्या तुमच्या विभूती आपल्या दिव्य सामर्थ्याने व्यापक झालेल्या आहेत त्या मला दाखवा। जिही विभूती या समजता लोकाते व्यापुनी आसी अनंता तिया प्रधान नामांकिता प्रकटा करी। ज्या विभूतींच्या योगानं या अनंत विश्वाला तुम्ही व्यापून टाकलेला आहे त्यातील मुख्य मुख्य विभूतींची मला नावे सांगा। कथम विद्यामहम योगिस्तम सदा परिचिंतयन केशु केशु च भावेशु चिंतोसी भगवन्मया। हे योगेश्वरा, मी कशा रीतीने निरंतर चिंतन करीत तुला जाणावे आणि कोणकोणत्या पदार्थामध्ये मी तुझे चिंतन करावे। जी कैसे मी आतुते जाणावे काय जाणूनी सदा चिंतावी जरी तुची म्हणू आगवे तरी चिंतनची न घडी। देवा, मी तुला कसं जाणावं आणि काय काय जाणून मी तुझं चिंतन करावं हे सर्व विश्व तुम्हीच आहात असं जर मानलं असं जर म्हटलं तर चिंतन करायला जागाच शिल्लक राहत नाही। म्हणून मागा भाव जैसे आपुली सांगितली तुवा उद्देशी आता विसारून तैसे एक वेळ बोली। तुम्ही आताच नुकतेच पाठीमाग तुमचे जे काही भाव संक्षेपाने सांगितलेत त्याचप्रमाणे आता एकदा विस्तारपूर्वक विवेचन करा। जया जया भावाची आठाई तू ते चिंतिता मज साया असू नाही तो विवळ करून देई योगू आपुला। म्हणून ज्या ज्या भावाच्या द्वारे तुमचे चिंतन करणे मला जड जाणार नाही तो आपला भाव मला स्पष्ट करून सांगा म्हणजे मग तुझं चिंतन करण्यासाठी मला कुठलाही सायस पडणार नाही। विस्तरेनात्मनो योगम विभूतिम च जनार्दनु भूया कथय तृप्तिर्हि श्रुणन्तु नास्ति मे अमृतम। हे जनार्दना, तुझी विभूती व योग विस्ताराने मला सांग कारण तुझी अमृतासारखे भाषण ऐकत असता माझी तृप्ती होत नाही। आणि पुसली आजी या विभूती त्याही बोलावी या भूतपती येथ मनशी जरी पुढती काय सांगू। हे भूतमात्रांच्या अधिपती असणाऱ्या भगवान श्रीकृष्णा, मी ज्या तुमच्या विभूती विचारल्या आहेत त्या सर्व मला सांगा। यावर तुम्ही कदाचित असे म्हणाल की एकदा विभूती सांगितल्या त्याच पुन्हा कशाला सांगत बसू। तरी हा भाव मना झने जायहू जनार्दना वै प्राकृता ही अमृतपाना नान म्हणवे जेवी। पण देवा, ही शंका मनामध्ये ठेवू नका कारण या एकच्चित अमृताच्या पानालाही जसे मनुष्य नाही म्हणत नाही। जे काळकुटाचे सहोदरू जे मृत्यू उभेने प्याले अमर तरी दिहाचे पुरंदर 14 जाती। आणि हे अमृत तरी कसले तर जे हलाल विषयाचे भावंड आहे आणि मृत्यूला भ्यालेले देव अमर होण्याकरता जे प्याले परंतु जे पिल्यानंतर ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्र अमर राजाच्या सिंहासनावर बसतात आणि नष्ट होऊन जातात। ऐसा कवन एक क्षीराब्दीचा रसू दया वायाची अमृतपणाचा भासू तयाचाही मिठांशू जे पुरे म्हणून दी। अशा प्रकारचा क्षीरसागरातून निघालेला कोणी एक जो रस आहे आणि जे अमृत म्हणजे अमरपणात येणार आहे असा उगाच भ्रम लोकात पसरून ठेवला अशा त्या नामधारी अमृताचाही गोड अंश जर पुरेसा होत नाही किंवा आता पुरे झालं असं कोण म्हणत नाही तया पाबळी येतुले वरी गोडीची आती थोरी मग हित अवधारी परमामृत साचे। त्या इतक्या क्षुल्लकाची सुद्धा गोडी जर इतकी मान्यता पावती तर मग तुमचे हे बोधवचन तर काय सांगावे। हे तर प्रत्यक्ष परमामृतच आहे। जे मंद्रा चळून ढाळिता क्षीर सागरून ढवळता हा नादी स्वभावता आयते आहे। जे मंदारासारख्या पर्वताची रवी करून मंथन करावे लागत नाही किंवा मंदाराला फिरवावे लागत नाही तसेच जे क्षीर समुद्राला घुसरावं लागत नाही जे अनाज आहे स्वयंसिद्ध आहे आणि आयतेच आहे। जे द्रवणा नव्हे बद्ध जे थनी नदती रसगंध जे भलत याही सिद्ध आठवलेची फावी।
जे पातळ नाही किंवा घटही नाही, ज्यांच्या अंगी रस गंध यांची वार्ताही नाही, आणि जे स्मरण करताच वाटेल ज्याला ऐकेच सापडते। दयाची गोठीची ऐकत खेऊ, आघवा संसार होय वाऊ, बळ्या नित्यता लागे येऊ आपण पिया। ज्याची गोष्ट ऐकता क्षणीच सर्व संसार हा निस्सार होऊन जातो, आपल्या ठिकाणी नित्यता वज्रलेप होऊ लागते, म्हणजे नित्यतेची शाश्वततेचा वज्रलेप आपल्या ठिकाणी होत जातो। जन्म मृत्यूची भाकू हार कोणी जाय निशेख, हात बाहेरी मा सुख वाढोची लागे। जन्म मृत्यूची समूळ भाषाच नाहीशी होऊन जाते, आणि आत बाहेर सर्वत्र आत्मानुभवाचे महासुख वाढीला लागते। मग दैवगत्या जरी सेविजे, तरी ती आपणची होऊनी ठाकीजे, ते तुझ देता चित्त माझे पुरो म्हणू न शके। मग असे असणारे हे परमामृत जर सुदैवानं औचितपणे सेवन करण्यास सापडलं, तर ते तत्काळ जीवाला आत्मस्वरूप करून सोडते। ते अमृत तुम्ही मला पाजित असताना माझ्या चित्तानं पुरं म्हणणं कसं शक्य आहे। तुझे नामची आम्हा आवडे, वरी भेटी होय आणि जवळीक जोडे, पाठी गोठी सांगशी सुरवाडे आनंदाचे। देवा तुमचे नुसते नावही आम्हाला गोड वाटते, तशामध्ये तुमची प्रत्यक्ष गाठ पडलेली आहे आणि सलगीही होते। शिवाय तुम्ही आनंदाच्या भरतीने आमच्या बरोबर गोष्टीही बोलतात। आता ही सुख काही सया सारिखे, काही निर्वचना मज परी तोखे, तरी ये तुले जाणे जे येणे मुखे पुनरुक्तही हो। तेव्हा देवा आता हे परम सुख कशासारखे आहे म्हणून सांगावे। माझ्या अंतकरणामध्ये इतका परम संतोष झाला आहे की वाचन मी त्याचं वर्णन करू शकत नाही, परंतु एवढं मला कळतंय की या परमामृताची तुमच्या मुखाने पुनरावृत्ती व्हावी, म्हणजे तुम्ही मला हे पुन्हा पुन्हा सांगावं। हा गा सूर्य काय शिळा, अग्नी म्हणू येत आहे ओविळा, का नित्य वाहत या गंगा जळा पारशी पुनसे। प्रत्येक दिवशी तोच सूर्य तोच सूर्य रोज उगवतो, म्हणून त्याला कोण कालचा शिळा दिवस असं म्हणतं का? किंवा सर्वांना पावन करणाऱ्या अग्नीला कधी हा ओवळा झाला असं कोण म्हणू शकत नाही। तसेच निरंतर वाहणाऱ्या गंगा जळाला जसं पारशे पण येत नाही, हे पारसं पाणी असं कोण म्हणत नाही, त्याला अशा प्रकारचे दोष लावता येत नाहीत। तुवा सोमुखे जे बोलिले, हे आम्ही नादाशी रूप देखिले, आजी चंदन तरुची फुले तुरंबित आहू मा। भगवंता तुम्ही आपल्या मुखाने परमामृत वचनाचा आम्हाला लाभ करून दिलेला आहे, तेव्हा असे वाटले की शब्द ब्रह्म आज प्रत्यक्ष मूर्तिमंतच अवतरलेला आहे, किंवा चंदन वृक्षाला फुले येऊन त्यांचा सुवास आम्ही उपभोगित आहोत। तया पार्थाची या बोला, सर्वांगी श्री कृष्ण डोलला, म्हणे भक्ती ज्ञानाशी झाला अगरुहा। अर्जुनाचंही अशा पद्धतीचं भाषण ऐकल्यानंतर श्रीकृष्ण समाधानाने डोलू लागले आणि मनात म्हणाले, हा अर्जुन म्हणजे आता भक्ती ज्ञान पिकवण्याचा मळाच झालेला आहे। ऐसा पती कराची या तोषा तू, प्रेमाचा वेग उचंबळतू, तो सायाशी सावरून यानंतू काय बोले। मुजाची जबाबदारी श्रीकृष्णाने घेतलेली आहे, त्या अर्जुनाच्या परम संतोषामुळे श्रीकृष्णांना प्रेमाचा उमाळा आला, पण तो मोठ्या प्रयत्नाने आवरून ते काय म्हणाले ते ऐका। श्री भगवानू वाचू हंत ते कतयिष्यामी दिव्यायात्मविभूतया, प्राधान्यता कुरु श्रेष्ठो नास्यंतो विस्तरश्यमी। श्री भगवंत म्हणाले, हे गुरुश्रेष्ठा ठीक आहे, तुला मी आपल्या मुख्य मुख्य अशा दिव्य विभूती सांगतो, कारण माझ्या विभूतींच्या विस्ताराला तर अंतच नाही। मी पिता महाचा पिता, हे आठविता ही नाठवी चित्ता, ही म्हणतशी बा पांडुसुता भले केली। अर्जुना मी स्वतः ब्रह्मदेवाचाही जनक आहे, या गोष्टीची जणू काही आपल्या स्मृतीच नाही, अशा भावाने श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाली। अरे अर्जुना तू फारच उत्तम बोललास,
अर्जुनाती बा म्हणे इथ काही आम्हा विस्मू करावया कारण नाही अंगे तो लेकरू काही नव्हेची नंदाची। या ठिकाणी श्रीकृष्णाने अर्जुनाला बा बापा अशा पद्धतीचं म्हटलं याबद्दल आश्चर्य वाटण्याचं कारणच नाही, कारण ते स्वतः नंदगौड्याचे पुत्र झाले नव्हते का। परी प्रस्तुत ऐशी असू हे करवी आवडीचा तिसू मग म्हणे ऐके सांगत असो धनुर्धरा। या ठिकाणी अशा प्रकारचे शब्द हे प्रेमाच्या अतिरेकामुळे निर्माण झालेले होते। पुढे श्रीकृष्ण अर्जुनास म्हणाले हे धनुर्धरा आता ते श्रवण कर। तरी तुवा पुशली या विभूती सयांची अपार पुन सुभद्रापती ज्या माझी याची परी माझी यमती आकळती ना। हे सुभद्रापती अर्जुना तू माझ्या विभूती संबंधाने प्रश्न केलास खरे, परंतु या माझ्या विभूती अनंत आहेत अपार आहेत, त्या माझ्या विभूती आहेत हे खरे, पण त्यांच्याही माझ्या मतीला आकलन होऊ शकत नाही। अंगेची आरोमा किती जयाची आत याशी न गणवती तैशी या माझी या विभूती असंख्य मजू। अरे आपल्या अंगावर केस किती आहेत त्याची मोजदार जशी ज्याच्या अंगावर केस आहेत त्यालाच नसते, त्याप्रमाणे माझ्या विभूतीची मला गणतीच करवत नाही। हे रवी तरी मी कैसा केवढा म्हणून आपण पयाही नवेची पुढा या लागी प्रधान जी आरुढात या ऐके। तेव्हा मी स्वतः किती मोठा आणि व्यापक याचे मला स्वतःलाच स्पष्ट ज्ञान होत नाही, आणि या कारणामुळे मी आपल्या मुख्य मुख्यांनी प्रसिद्ध अशा विभूती सांगतो ती ऐक। श्री कृष्णार्पणमस्तू कुंडलिकावरदे हरिठ श्री ज्ञानदेव तुकार पंढरात्महाराजची जय मामली ज्ञानेश्वर महाराजची जय संत तुकार महाराजची।